वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड कंटिन्यूइंग विथ अवर टॉपिक ऑफ बायोलॉजी दैट इज यस्टरडे वी हैड सीन द एक्स लिंक्ड डिसीजेस ओके द डिसीजेस विच आर एसोसिएटेड विथ द डिसीजेस विच आर एसोसिएटेड विथ द एक्स एंड वाई लिंक्ड जीन्स सो दे आर कॉल्ड एज सेक्स लिंक्ड डिसीजेस दोन उदाहरण आपण याचे पाहिले हिमोफिलिया आणि दुसरं कोणतं आठवतं आहे का तुम्हाला हिमोफिलिया आणि कलर ब्लाइंडनेस राईट आता पुढचा जो टॉपिक आहे जो आज आपण सुरुवात करणार आहे तो आहे सेक्स डिटर्मिनेशन आता सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय सेक्स डिटर्मिनेशन तर ज्या प्रक्रियेद्वारे तुम्हाला माहिती आहे ना स्पर्म आणि ओवम एकत्र आले की त्याच्यापासून झायगोट तयार होतो झायगोट म्हणजे पुढच्या पिढीची पहिली सेल मग आता हा पुढच्या पिढीमध्ये मुलगा आहे की मुलगी आहे हे कसं ठरेल तर ज्या मेकॅनिझमने हे ठरतं दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन ओके So the mechanism by which sex is established is termed as sex determination. The mechanism by which sex is established is called is termed sex determination. ठीक आहे लिहून घ्या एकदा डेफिनेशन आता हा सेक्स डिटर्मिनेशनचा जो प्रकार आहे ना हा प्रत्येक ऑलमोस्ट इट इज सेम इन सर्टन प्लांट्स ॲज वेल ॲज इन ॲनिमल्स पण काही ठिकाणी त्याला अपवादसुद्धा आहे जसं काही बायसेक्शुअल किंवा हर्मॅप्रोडाइट किंवा मोनोशियस प्लांट्स असतात किंवा ॲनिमल्स असतात गांडूळ माहिती आहे ना तुम्हाला शिदोड ज्याला तुम्ही म्हणता अर्थवॉर्म या अर्थवॉर्ममध्ये एकाच अर्थवॉर्ममध्ये मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स ऑर्गन असतात म्हणजे तो एकच अर्थवॉर्म स्पर्म पण प्रोड्यूस करतो आणि ओवम पण प्रोड्यूस करतो असे काही अपवाद पण आहेत बट ॲज अ जनरल रूल सेक्स डिटर्मिनेशन इट डिपेंड्स ऑन द युनियन ऑफ गॅमिट्स बरोबर तर सो व्हॉट इज मीन बाय सेक्स सेक्स मीन्स सेक्शुअल फिनोटाईप बरोबर सेक्स मीन्स सेक्शुअल फिनोटाईप नाव इन दिस वॉट वी हॅव टू स्टडी इज व्हॉट इज मीन बाय काही याच्यातनं आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आपण बघणार आहे तर पहिलं आपण बघणार बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाइट किंवा मोनोशियस ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय तर ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये दोन्ही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ओके द ऑर्गॅनिझम्स विच कन्सिस्ट ऑफ बोथ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दे आर कॉल्ड ॲज
हर्मॅफ्रोडाइट्स किंवा मोनोशियस किंवा बायसेक्शुअल, म्हणजे एकाच प्राण्यामध्ये स्त्रीचे पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि त्याच प्राण्यामध्ये पुरुषाचे पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, असे असतात हर्मॅफ्रोडाइट्स. बरोबर, असे असतात हर्मॅफ्रोडाइट्स. एक्झाम्पल आहे याचं अर्थवॉर्म. याचं एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म, कॉमन एक्झाम्पल अर्थवॉर्म, काही लीचेस एक्सेट्रा. ओके, आणि मग नंतर दुसरी डेफिनेशन आहे डायोशियस किंवा युनिसेक्शुअल. डायोशियस किंवा युनिसेक्शुअल म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो, म्हणजे मेल्समध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल्समध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल. द स्पेसिज इन विच the organism has either male or female reproductive organ is called as dioecious or unisexual. एक्झाम्पल यू कॅन गिव नंबर ऑफ एक्झाम्पल ह्युमन. बरोबर, त्यानंतर कॅट्स, डॉग्स, मंकीज, ऑल द ऑर्गॅनिझम्स. ओके, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स. सो आपल्याला आता शिकायचं आहे की हाऊ सेक्स डिटर्मिनेशन इज कॅरीड आउट इन ह्युमन. मग हे सगळ्यात आधी कोणी शोधून काढलं? जर्मन बायोलॉजिस्ट हेनकिंग याने 1891 हे शोधून काढलं. बरं, सो दिस वॉज फाउंड आउट बाय हेनकिंग. हेनकिंग वॉज अ जर्मन बायोलॉजिस्ट इन 1891 साली, जेव्हा तो स्पर्मॅटोजेनेसिस ऑफ द स्क्वॅश बग. ओके, हेनकिंग अ जर्मन बायोलॉजिस्ट इन 1891 व्हाईल स्टडिंग स्पर्मॅटोजेनेसिस स्पर्मॅटोजेनेसिस ऑफ स्क्वॅश बग ज्याचं बायोलॉजिकल नाव आहे ॲनासा ट्रिस्टिस. फाउंड दॅट 50% ऑफ स्पर्म्स रिसिव्ह द अनपेअर्ड क्रोमोझोम while 50% do not receive it. Found 50% sperms received unpaired chromosomes while other 50% does not receive it. म्हणून हेनकेनने ते मिळाले नव्हते ना, ते रिसीव झाले नव्हते, म्हणून हेनकेनने त्याला नाव दिलं एक्स बॉडी.
सो ही नेम दीस एक्स बॉडी, पण ते एक्स बॉडी म्हणजे काय आणि त्याचा सेक्स डिटर्मिनेशनमध्ये काय रोल असतो हे हेनकेनला सांगता आलं नाही. ही यूज द टर्म एक्स बॉडी बट अनेबल टू एक्सप्लेन इट, बट अनेबल टू एक्सप्लेन इट. लेटर इट वॉज फाउंड दैट एक्स बॉडी मीन्स एक्स क्रोमोजोम. नंतर जेव्हा आपण सायन्समध्ये जास्त डेव्हलपमेंट केली, म्हणजे जेव्हा आपण नंतर जास्त हुशार झालो, बरोबर, तर जसे मॉडर्न टेक्निक्स अवेलेबल होत जातात तसं मग आपल्याला नवीन नवीन शोध लागत राहतात, बरोबर. किंवा जे जुने जसं मेंडलने सांगितलं होतं फॅक्टर, पण तं फॅक्टर म्हणजे काय हे कोणालाच माहिती नव्हतं. जेव्हा जीन्स वगैरे आपल्याला कळायला लागलं तेव्हा आपल्याला समजलं की मेंडल भाऊंनी जे फॅक्टर सांगितलं होतं ते फॅक्टर म्हणजे काय, तर जीन्स. ओके, सो इथेसुद्धा हेनकिंगने जे एक्स बॉडी हा शब्द वापरला होता दॅट एक्स बॉडी मीन्स एक्स क्रोमोझोम. सो नाऊ वी हॅव टू स्टडी सेक्स डिटर्मिनेशन इन सम इंडिव्हिज्युअल्स इन सम ऑर्गॅनिझम्स. सो पहिल्यांदा आपण बघू सेक्स डिटर्मिनेशन, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन, राईट. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन दिस इज अ सिम्पल प्रोसेस विच इज बेस्ड ऑन द सेक्स क्रोमोझोम. आणि सेक्स क्रोमोझोम कोणते असतात, फिमेलमध्ये एक्स एक्स, मेलमध्ये एक्स वाय, म्हणून याला म्हणतात एक्स 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 वाय टाईप क्रोमोझोमल मेकॅनिझम इन ह्युमन. क्रोमोझोमल मेकॅनिझम इज कॉल्ड एक्स 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 वाय टाईप, कारण फिमेलमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम असतात, मेलमध्ये एक्स वाय क्रोमोझोम असतात, बरोबर. सोमॅटिक सेलमध्ये किती क्रोमोझोम असतात, 46 क्रोमोझोम. त्याच्या किती जोड्या असतात, 23 पेअर्स असतात, बरोबर. ह्युमन सेल कन्सिस्ट ऑफ 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. हे मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, तर त्याच्यापैकी 22 पेअर्स ज्या असतात दीज आर कॉल्ड ॲज ऑटोझोम्स, दीज आर कॉल्ड ॲज ऑटोझोम्स. आणि द वन पेअर विच इज डिफरंट, जी सगळ्यांपेक्षा वेगळी असते, दॅट इज कॉल्ड ॲज ॲलोझोम, ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम. ॲलोझोम ऑर सेक्स क्रोमोझोम, बरोबर, येतं आहे लक्षात. आता ह्या ॲलोझोमचा जीनोटाईप काय, ओके. तर फिमेल जी असते, ह्युमन फिमेल इज होमोमॉर्फिक, होमोमॉर्फिक म्हणजे तिच्यामध्ये दोन्ही क्रोमोझोम एकसारखेच असतात, एक्स एक्स, बरोबर. आणि ह्युमन मेल जो आहे तो हेटेरोमॉर्फिक, बरोबर, मेल इज हेटेरोमॉर्फिक कारण त्याच्यामध्ये दोन क्रोमोझोम वेगळे असतात, एक एक्स असतो आणि दुसरा वाय असतो. सगळ्या क्रोमोझोममध्ये मी मागच्या वेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं हा एकच भाऊ असा आहे, वाय, हा सगळ्यांमध्ये वेगळा आहे, बरोबर. अदरवाईज बाकीचे सगळे 45 क्रोमोझोम, म्हणजे हे 22 जोड्यांमधले 22 × 44, बरोबर, आणि हा हे सगळे सेम आहेत. सो मेल कन्सिस्ट ऑफ, फिमेल कन्सिस्ट ऑफ, म्हणून फिमेल कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम प्लस 1 एक्स एक्स ॲलोझोम, आणि मेल कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम प्लस 1
एक्स वाय क्रोमोझोम, ठीक है, लक्षात येतं आहे? म्हणून जो सेक्स डिटर्मिनेशन असतो ह्युमन्समध्ये, इट डिपेंड्स ऑन मेल, माणसावरती अवलंबून असतो, स्त्रीवरती नाही. हे मी तुम्हाला का सांगतो आहे, तर आपल्या समाजात बघा, अजूनसुद्धा जर मुलगी जन्माला आली तर त्याचं म्हणजे त्याचा जो दोष आहे, आता मुलगी जन्माला येणं हा काही दोष नाही आहे, बरोबर, पण काही अशिक्षित अडाणी लोक जे असतात त्यांना असं वाटतं, आणि अशिक्षित अडाणीपेक्षा जे रिकाम टेकडे लोक असतात जुन्या काळातले, ज्यांना काही घेणं देणं नसतं, ते फक्त चौकशा करायच्या, याच्याकडे काय झालं आणि त्याच्याकडे काय झालं, ओके, असे नातेवाईक सगळीकडेच असतात. तर मुलगी जर नसेल तर आई, बहीण, बायको, बरोबर, या निसर्गातल्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, या गरजाच पूर्ण होणार नाहीत, म्हणजेच पुढची पिढीच तयार होणार नाही ना. त्याच्यामुळे जसं मुलं महत्त्वाचं आहेत तशा मुलीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. पण आपल्या समाजात हजारो वर्षापासून मुलगी जर जन्माला आली तर ते कोणामुळे आली, तर आईमुळे आली असं सरसकट धरलं जातं. जुन्या काळात तर तुम्हाला माहिती असेल, राजे वगैरे त्यांना एखाद्या राणीपासून मुलगी झाली तर मग ते दुसरं लग्न करून टाकायचे, किंवा श्रीमंत लोकसुद्धा, बरं. पण हे मुलगा होईल की मुलगी होईल हे कधीही स्त्रीवर अवलंबून नसतं. तर हे कोणावर अवलंबून असतं? इट डिपेंड्स ऑन द मेल, बिकॉज द फिमेल इज गोइंग टू गिव्ह ओनली वन टाईप, एक्स क्रोमोझोम. पण मेलमध्ये एक्स आणि वाय आहे, मेलचा जर एक्स पुढे गेला तर फिमेलकडून एक्स आला आहे, एक्स एक्स म्हणजे मुलगी, आणि माणसाकडून जर वाय पुढे गेला, बरोबर, तर फिमेलकडून तर एक्सच येतो, एक्स वाय मुलगा. हे पुढच्या पिढीत मुलगा होईल की मुलगी होईल हे जेनेटिकली पुरुषावरती अवलंबून असतं, स्त्रीवरती नाही, बरोबर. पण तो गैरसमज जो आहे तो कायमस्वरूपी चालू असतो, न शिकलेल्या लोकांमध्ये तो जास्त असतो, ओके. सो व्हॉट वी हॅड सीन सेक्स डिटर्मिनेशन, राईट. याच्यामध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या, काय पाहिलं आपण, व्हॉट इज मीन बाय बायसेक्शुअल किंवा हर्मॅप्रोडाइट किंवा मोनोशियस ऑर्गॅनिझम्स, अँड व्हॉट इज मीन बाय डायोशियस और युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स, राईट, डायोशियस और युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल ह्युमन. कोणी काढली ही पद्धत सगळ्यात आधी शोधून? दिस मेथड वॉज फाउंड आउट बाय हेनकिंग. हेनकिंग वॉज अ जर्मन बायोलॉजिस्ट. केव्हा? इन 1891, बरोबर, 1891 साली. केव्हा? वेन ही वॉज वर्किंग ऑन द स्क्वॅश बग, ॲनासा ट्रिस्टिस हे त्याचं नाव आहे, स्क्वॅश बग, ॲनासा ट्रिस्टिस. तेव्हा त्याला असं आढळून आलं की 50% स्पर्म्समध्ये क्रोमोझोम होते आणि 50% स्पर्ममध्ये नव्हते. मग जेव्हा त्याने त्याला एक्स बॉडी नाव दिलं, पण हे एक्स बॉडी म्हणजे काय हे त्याला सांगता आलं नाही. नंतर असं कळलं की त्या एक्स बॉडी इज नथिंग बट एक्स क्रोमोझोम. आता पहिला टॉपिक याच्यातला आपण शिकतो आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन, माणसांमध्ये आपला जो सेक्स आहे दॅट इज एक्स 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 वाय टाईप. सेक्स इज ॲक्च्युली अ व्हेरी रॉंग वर्ड. लास्ट टाईम ऑल्सो आय टोल्ड यू दिस. इन्स्टेड ऑफ सेक्स, जेंडर इज मोर प्रॉपर वर्ड इन दिस, ओके. जेंडर डिटर्मिनेशन, जेंडर, मेल ऑर फिमेल. सेक्स कॅरीज अनदर मिनिंग, ओके. सो वॉट आय पर्सनली फील, जेंडर डिटर्मिनेशन जास्त योग्य शब्द आहे तिथे. ह्युमन सेलमध्ये 23 पेअर्स असतात क्रोमोझोमच्या, त्याच्यापैकी
22 पेयर्स ऑटोझोम असतात आणि एक पेयर जी आहे ही एक पेयर ॲलोझोम असते. म्हणून फिमेल जी आहे ती होमोमॉर्फिक, कारण तिच्यामध्ये दोन्ही एक्स एक्स आहे, आणि मेल जो आहे तो हेटेरोमॉर्फिक, कारण त्याच्यामध्ये एक एक्स आहे एक वाय आहे. ओके, मग फिमेल कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम प्लस 1 एक्स एक्स क्रोमोझोम, मेल कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम प्लस 1 एक्स वाय क्रोमोझोम. आता पुढे मेल्समध्ये आता जेव्हा गॅमिट फॉर्मेशन होतं, जसं मेल्समध्ये होतं तसं फिमेल्समध्ये पण होतं, हां, गॅमिट फॉर्मेशन दोघांमध्ये होतं. तर गॅमिट फॉर्मेशन होताना काय होतं की मेल्समध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होतं आणि फिमेल्समध्ये ओजेनेसिस होतं. तर गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला, आता आपण बघू गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला काय गंमत होते. गंमतच होते ना, सगळी गंमतच चालू आहे. स्पर्मॅटोजेनेसिस कोणामध्ये होतं? मेल्समध्ये होतं. काय तयार होतं? याच्यापासून स्पर्म्स तयार होतात, बरोबर. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इज स्पर्मॅटोजेनेसिस. कुठे होते ही प्रोसेस? टेस्टीजमध्ये होते. कुठे होते? टेस्टीजमध्ये होते. काय तयार होतं याच्यापासून? टू टाईप्स ऑफ हॅप्लॉइड स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड. ठीक आहे, दोन प्रकारचे. 50% स्पर्म कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम अँड एक्स क्रोमोझोम. 50% स्पर्म्स कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम. हे 22 ऑटोझोम तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे, प्लस एक्स क्रोमोझोम. आणि उरलेले 50% जे आहेत, द रिमेनिंग 50% स्पर्म, यांच्यामध्ये काय असेल? द रिमेनिंग 50% कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम्स प्लस वाय क्रोमोझोम. म्हणजे माणसाच्या शरीरात, से फॉर एक्झाम्पल, जर 50 कोटी स्पर्म तयार झाले, 50 कोटी स्पर्म तयार झाले, तर त्याच्यातल्या 25 कोटी स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम असेल आणि उरलेल्या 25 कोटीमध्ये वाय क्रोमोझोम असेल. किती तयार होते? हां, मी तुम्हाला एक जस्ट अंदाजे फिगर सांगितले. 50% स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम असेल आणि 50% स्पर्म्समध्ये वाय क्रोमोझोम असेल. ठीक आहे, फिमेलमध्ये काय होईल? फिमेलमध्ये ओजेनेसिस, बरोबर. कोणामध्ये होतं? फिमेल्समध्ये. काय तयार होतं? ओव्हम. कुठे होते ही प्रोसेस? ओव्हरीमध्ये होते, बरोबर. ओव्हरीमध्ये होते ना ओजेनेसिस, पण इट प्रोड्युसेस ओनली वन टाईप ऑफ एग. ओनली वन टाईप ऑफ एग इज प्रोड्यूस्ड. कारण काय? तर फिमेल होमोमॉर्फिक आहे, तिच्यामध्ये दोन्ही सेक्स क्रोमोझोम एक्स टाईपचेच एक्स एक्स आहे ना, मग ती सगळ्याच्या सगळे ओव्हम एकाच सारखे प्रोड्यूस करेल. ऑल द ओव्हम कंटेन्स 22 ऑटोझोम अँड एक्स क्रोमोझोम. सो ऑल एग्ज कन्सिस्ट ऑफ 22 ऑटोझोम्स प्लस एक्स क्रोमोझोम. ओके, याच्यामुळे ह्युमन मेल जो आहे त्याला म्हणतात, मेल इज कॉल्ड ॲज
हेटेरोगैमेटिक बिकॉज इट प्रोड्यूस टू टाइप्स ऑफ द गैमेट्स एक्स एंड वाई, एंड ह्यूमन फीमेल इज होमोगैमेटिक बिकॉज प्रोड्यूसेस ओनली वन टाइप ऑफ द गैमेट दैट इज एक्स. ओके, अंडरस्टूड. आता पुढे सेक्स डिटर्मिनेशन तर इझी आहे बघा. आता काय उरलं, सगळंच तर सांगून झालं. नाऊ कन्सिडर एक्झाम्पल. स्पर्म विथ 22 ऑटोझोम प्लस एक्स क्रोमोझोम कंबाइन्स विथ एग विथ 22 ऑटोझोम प्लस एक्स क्रोमोझोम. फिमेलमध्ये तर एक एक्सच आहे. इट विल प्रोड्यूस अ झायगोट. ओके, विथ 44 ऑटोझोम्स प्लस एक्स एक्स क्रोमोझोम. म्हणजेच इथे एक्स एक्स असल्यामुळे दिस इज फीमेल. ओके, गर्ल चाइल्ड फीमेल. आणि दुसरी शक्यता, स्पर्म कंटेनिंग 22 ऑटोझोम प्लस वाय क्रोमोझोम आणि एग, याच्यामध्ये काहीच बदलणार नाही. 22 ऑटोझोम प्लस एक्स क्रोमोझोम, इट विल प्रोड्यूस अ झायगोट. ओके, 44 ऑटोझोम प्लस एक्स वाय म्हणजे इथे मुलगा जन्माला येईल. मग मुलगा जन्माला येईल की मुलगी जन्माला येईल हे स्त्रीवरती अवलंबून आहे का? नाही, हे कोणावरती अवलंबून आहे? इट डिपेंड्स ऑन द मेल. राईट, इट डिपेंड्स ऑन मेल. सो धिस इंडिकेट्स दॅट सेक्स ऑफ अ चाइल्ड डिपेंड्स ऑन टाईप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग. द सेक्स ऑफ चाइल्ड डिपेंड्स ऑन टाइप ऑफ स्पर्म फर्टिलायझिंग द एग. फर्टिलायझिंग द एग and hence the father is responsible for determination of sex of a child and not the mother. आईवरती अवलंबून नाही आहे. कोणावरती अवलंबून आहे? पुरुषावरती. And that's why, because of lack of knowledge, the women are always blamed for giving birth to female child. तुम्ही दंगल पिक्चर पाहिला असेल बघा. दंगल पिक्चर पाहिलाय का? मी तुम्हाला नेहमी पिक्चरचे उदाहरणं देतो बऱ्याच वेळेला. तर त्या पिक्चरमध्ये सुद्धा बऱ्याच अभ्यासाच्या गोष्टी असतात बरं का. त्या दंगल पिक्चरमध्ये तो आमिर खान जेव्हा त्याच्या मुलींना पैलवान बनवायचं ठरवतो तेव्हा ते सगळे त्याला वेगळं वेगळं काय काय सांगतात. त्याच्या बायकोला त्या गावातल्या म्हाताऱ्या बायका सांगतात बघा तू इसको एक छोरा दे देती तो ये ऐसे नहीं करता. म्हणजे चारी मुली होतात ना त्याला, म्हणून त्या मी तुम्हाला सांगितलं नाही म्हातारे लोक जे आहेत रिकामे काही काम नाही. तुझी शुगर किती? 200, 300, 400, 100. बरोबर. बी पी किती? 120, 140, 160. असे गप्पांचे असतात की याला मुलगा झाला आणि त्याला मुलगी झाली आणि यू झालं आणि त्यू झालं. सो द फिमेल इज ऑलवेज ब्लेम्ड पण इट डिपेंड्स ऑन मेल. हे नेहमी लक्षात ठेवा. सो दिस इज सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन. ओके, ह्युमनमध्ये जर तुम्ही ते पुनेट स्क्वेअर काढला ना तर पुनेट स्क्वेअरमध्ये तुम्हाला 50% पॉसिबिलिटीज मिळतील बघा. ओके, समजा स्पर्म आहे, एक्स
एक्स हे ओवम आणि एक्स वाय हे स्पर्म मधले गॅमेट्स. ओके, तर याच्यामध्ये काय काय होईल बघा पॉसिबिलिटीज. तुम्हाला आता पुनेट स्क्वेअर माहिती आहे, एक्स 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 वाय आणि एक्स वाय म्हणजे 50% चान्सेस ऑफ गर्ल अँड 50% चान्सेस ऑफ बॉय. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला मुलगा होईल की मुलगी होईल याचे 50-50% चान्स असतात. मुलगाही होऊ शकतो किंवा मुलगीही होऊ शकते, बरोबर. सो दिस इज सेक्स डिटर्मिनेशन. आता पुढे बघा, याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण परत एकदा मेन्शन करू. गॅमेट फॉर्मेशन आपण पाहिलं, हे गॅमेट फॉर्मेशन कुठे होतं, तर गॅमेट फॉर्मेशन दोन ठिकाणी होतं. स्पर्मॅटोजेनेसिस जे आहे ते माणसांमध्ये होतं, मेल्समध्ये होतं स्पर्मॅटोजेनेसिस, आणि ऊजेनेसिस जे आहे ते फिमेल्समध्ये होतं. मेल जे आहेत, दिस मेल इज कॉल्ड ॲज हेटेरोगॅमेटिक, कारण ते दोन टाईपचे गॅमेट्स प्रोड्यूस करतात, एक्स आणि वाय. आणि फिमेल जी आहे तिला म्हणतात होमोगॅमेटिक, फिमेल इज कॉल्ड ॲज होमोगॅमेटिक, कारण ती एकाच प्रकारचे गॅमेट प्रोड्यूस करते कंटेनिंग एक्स क्रोमोझोम. ठीक आहे, पॉसिबिलिटीज बघा कशा कशा आहेत. स्पर्म आणि एग 22X आणि 22X असेल तर 44XX अँड दिस इज फिमेल, बरोबर. पण स्पर्म कंटेनिंग 22Y अँड एग कंटेनिंग 22X दिस इज 44XY अँड दिस इज मेल. मग पुढच्या पिढीत मुलगा जन्माला येईल की मुलगी जन्माला येईल याचे 50% चान्सेस असतात. 50% चान्सेस ऑफ अ गर्ल, 50% चान्सेस ऑफ अ बॉय. ओके, नाउ नेक्स्ट, सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, पक्ष्यांमध्ये कसं होतं तर पक्ष्यांमध्ये थोडं उलट आहे. जसं आपल्यामध्ये मेल हेटेरोगॅमेटिक आहे तसं पक्ष्यांमध्ये फिमेल हेटेरोगॅमेटिक असते. ओके, सो इन बर्ड्स क्रोमोझोमल मेकॅनिझम इज ZWZZ टाईप. इन बर्ड्स क्रोमोझोमल मेकॅनिझम इज ZWZZ टाईप. हे लक्षात ठेवा, फिमेल्स आर हेटेरोगॅमेटिक. इथे थोडा बदल आहे आपल्यापेक्षा, इथे फिमेल्स हेटेरोगॅमेटिक असतात, हेटेरोगॅमेटिक विथ झेड अँड डब्ल्यू, अँड मेल्स होमोगॅमेटिक प्रोड्यूसिंग ओनली वन टाईप ऑफ द सेक्स क्रोमोझोम दॅट इज झेड. ओके, म्हणून इथे काय होतं, तर फिमेल्स ज्या आहेत त्या फिमेल्स प्रोड्यूस टू टाईप्स ऑफ एग्स 50% कॅरीज झेड क्रोमोझोम, 50% विथ झेड क्रोमोझोम, अँड 50% विथ डब्ल्यू क्रोमोझोम.
म्हणजे एखाद्या पक्ष्याने समजा 4 अंडे दिले, एखाद्या पक्ष्याने जर 4 अंडे दिले तर त्या 4 अंड्यांपैकी 2 अंड्यांमध्ये झेड क्रोमोझोम असेल आणि 2 अंड्यांमध्ये डब्ल्यू क्रोमोझोम असेल. 2 अंडे झेड झेड क्रोमोझोमवाले, 2 अंडे डब्ल्यू डब्ल्यू क्रोमोझोमवाले. ठीक आहे. मेल्स होमोगॅमेटिक आहे त्याच्यामुळे ते एकाच प्रकारचे स्पर्म प्रोड्यूस करणार आहे. बरोबर. मेल्स प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ स्पर्म. मेल्स प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ स्पर्म, दॅट इज स्पर्म विथ झेड क्रोमोझोम. स्पर्म विथ झेड क्रोमोझोम. ओके. सो सेक्स डिपेंड्स ऑन काइंड ऑफ एग, दॅट इज ओवा, फर्टिलाइज्ड बाय द स्पर्म. फर्टिलाइज्ड बाय द स्पर्म, राईट. आता आपण याचा पुनेट स्क्वेअरप्रमाणे फ्लो चार्ट काढू थोडासा, म्हणजे तुम्हाला हे अजून क्लिअर होईल. बघा, मेल डिप्लॉइड प्लस झेड झेड, फीमेल डिप्लॉइड प्लस झेड वाय, सॉरी झेड डब्ल्यू, वाय माणसांमध्ये असतो, वाय वाय करत होतो ना इतका वेळ आपण. सो झेड डब्ल्यू. ओके. आता गॅमिट्स कसे तयार होतील? गॅमिट्स एन प्लस झेड, एन प्लस झेड, फिमेलमध्ये एन प्लस झेड आणि एन प्लस डब्ल्यू, राईट. मग आता एफ वन जनरेशनमध्ये समजा हा एन झेड या एन झेडशी भेटला तर इट लीड्स टू 2N प्लस झेड झेड, म्हणजे मेल बर्ड, मेल. आणि हा झेड जर डब्ल्यूशी भेटला तर 2N प्लस झेड डब्ल्यू, म्हणजे फीमेल बर्ड. जे मेल बर्ड असेल का फीमेल बर्ड असेल हे अंड्यावरती अवलंबून असतं, आणि अंडं कोण तयार करतं? फीमेल. म्हणून पक्ष्यांमध्ये आपल्यापेक्षा उलटी सिच्युएशन आहे. पक्ष्यांमध्ये पुढच्या पिढीमध्ये पक्षी होईल की पक्षिण होईल, मेल होईल का फीमेल होईल, बरोबर, हे फीमेल डिसाईड करते. का? कारण फीमेलकडे 2 वेगळ्या वेगळ्या टाईपचे क्रोमोझोम आहेत, झेड आणि डब्ल्यू, आणि मेलकडे फक्त एकाच टाईपचा क्रोमोझोम आहे, झेड. मेल फक्त झेड देत राहील. मेलचा झेड फिमेलच्या झेडशी जर कंबाईन झाला, फर्टिलाइज झाला तर मेल, आणि मेलचा झेड जर फिमेलच्या डब्ल्यूशी फर्टिलाइज झाला, झेड डब्ल्यू फिमेल, राईट. सो दिस इज सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. आणि पुढचं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. नेक्स्ट इज सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. यांच्यामध्ये अजून थोडी वेगळी पद्धत असते. हनी बीजमध्ये याच्यामध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे, इट इज हॅप्लो डिप्लॉइड टाईप. हॅप्लो डिप्लॉइड टाईप म्हणजे काय? ओके. हॅप्लो डिप्लॉइड टाईप म्हणजे काय? सो इन दिस सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसिव्ड.
सेक्स इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ सेट्स ऑफ द क्रोमोझोम्स रिसीव्ड, म्हणजे किती क्रोमोझोम मिळतात याच्यावरती त्याचा सेक्स डिपेंड असतो. याच्यामध्ये ना फीमेल जी असते ही नेहमी डिप्लॉइड असते. मधमाशांमध्ये फीमेल इज डिप्लॉइड, ओके, आणि तिच्यामध्ये 32 क्रोमोझोम असतात. व्हाईल मेल इज हॅप्लॉइड, फीमेल इज डिप्लॉइड ऑलवेज अँड मेल इज हॅप्लॉइड, ओके, त्याच्यामध्ये 16 क्रोमोझोम असतात म्हणून मेल इज ऑलवेज हॅप्लॉइड. ठीक आहे, आता फीमेल काय करते, फीमेल अंडरगोज मियोसिस अँड प्रोड्युसेस एग्स. हे एग्स कसे आहेत, हॅप्लॉइड. राणीमाशी जी असते ना ती अंडे देते, पण अंडे कसे असतात, हॅप्लॉइड असतात. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये 16 क्रोमोझोम असतात, ओके, कन्सिस्ट ऑफ 16 क्रोमोझोम. व्हाईल मेल प्रोड्युसेस स्पर्म्स, ओके, मेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म्स बट बाय मायटोसिस. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 16 क्रोमोझोम असतात. म्हणजे गंमत बघा काय झालं, फिमेलमध्ये 32 क्रोमोझोम होते सेलमध्ये, पण तिचे जेव्हा गॅमिट प्रोड्यूस झाले ना, म्हणजे तिने जेव्हा अंडे तयार केले तर ते अंडे मियोसिसने तयार केले. मियोसिसने अंडे तयार केल्यामुळे क्रोमोझोमची संख्या झाली अर्धी, 16, 32 होते 16 झाले. पण मेलमध्ये काय झालं, नर माशीमध्ये काय झालं, तर मियोसिसने झालं, मायटोसिस झालं, आणि त्याच्यामुळे क्रोमोझोमची संख्या 16:8 नाही झाली, तर क्रोमोझोमची संख्या 16:16 राहिली. बरोबर, मग एग, इफ द एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म, एग आणि स्पर्म जर फर्टिलाइज झाले तर त्याच्यापासून काय तयार होईल, इट विल लीड टू फॉर्मेशन ऑफ अ डिप्लॉइड फीमेल. डिप्लॉइड फीमेल जिला राणीमाशी असं म्हणतात, ओके, किंवा क्वीन. त्याचबरोबर वर्कर, कामकरी माशे. कसं बघा, हा हॅप्लॉइड आहे, हा हॅप्लॉइड आहे, याच्यापासून फीमेल जी तयार होईल ती डिप्लॉइड तयार होईल. बरोबर, आणि जर अनफर्टिलाइज्ड एग, अनफर्टिलाइज्ड एग्स डेव्हलप्स इनटू हॅप्लॉइड मेल, हॅप्लॉइड मेल दॅट इज कॉल्ड ॲज ड्रोन्स बाय द प्रोसेस ऑफ पार्थिनोजेनेसिस. तुम्हाला आठवतं आहे का आपण पार्थिनोजेनेसिसची प्रोसेस शिकलेलो आहे. पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय, तर फर्टिलायझेशन शिवाय, विदाउट फर्टिलायझेशन डायरेक्ट डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज पार्थिनोजेनेसिस. मग इथेसुद्धा मेल्सचं पार्थिनोजेनेसिस होतं आणि ड्रोन्स तयार होतात, पण फीमेल मात्र नॉर्मल जी आपली फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे, एग कंबाइन्स विथ स्पर्म आणि मग त्याच्यापासून डिप्लॉइड फीमेल तयार होते, ती एक तर क्वीन असेल किंवा वर्कर असेल. बरोबर,
ज्या डिप्लॉइड फीमेलला द डिप्लॉइड फीमेल विच गेट्स रॉयल जेली ॲज फूड ओके शी डेव्हलप्स इंटू क्वीन शी डेव्हलप्स इंटू क्वीन आणि दुसऱ्या डिप्लॉइड फीमेल अदर डिप्लॉइड फीमेल ज्यांना रॉयल जेली मिळत नाही दे डेव्हलप्स इंटू वर्कर्स हां पण या ज्या वर्कर बीज आहेत ना या स्टराईल असतात स्टराईल म्हणजे या पिल्ला सॉरी या अंडे देऊ शकत नाही अंडे देण्याचं काम फक्त क्वीन करते म्हणून क्वीन ही नेहमी फर्टाईल असते फक्त राणीमाशी अंडे देऊ शकते कामकरी माशा किंवा कष्टकरी माशा अंडे देऊ शकत नाही त्या स्टराईल असतात स्टराईल म्हणजे ज्याला आपण म्हणतो नपुंसक वान्स ओके त्या अंडे देऊ शकत नाही मेल हे नेहमी मधमाशांमध्ये मेल हे नेहमी पार्थिनोजेनेसिसने तयार होतात त्याच्यामुळे मेल्स हे नेहमी हॅप्लॉइडच असतात त्यांच्यामध्ये 16 क्रोमोझोम असतात ओके सो दिस इज सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज राईट आता आपण याचा फ्लो चार्ट काढू म्हणजे तुम्हाला नीट परत एकदा समजेल बरोबर बघा पॅरेंट फीमेल आणि मेल फीमेल कशी आहे डिप्लॉइड त्याच्यामध्ये 32 क्रोमोझोम आहे मेल कसा आहे हॅप्लॉइड त्याच्यामध्ये 16 क्रोमोझोम आहे आता फीमेल काय करेल फीमेल विल अंडरगो मियोसिस ओके मियोसिस आणि त्याच्यामुळे तिच्यापासून दोन प्रकारचे एग्स तयार होतील मेल काय करेल मायटोसिस त्याच्यामुळे त्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या सेम राहील आता हे आणि हे जर जुळलं तर डिप्लॉइड 32 ओके ही फीमेल आणि हे डायरेक्ट पार्थिनोजेनेसिसने एन इज 16 हॅप्लॉइड मेल अशा पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशन मधमाशांमध्ये होतं Oh.